मॉर्निंग एवरीबडी, सिट डाउन। थैंक यू सर। विद्यार्थी मित्रों, या वर्षी आपल्याला शासनाकडून एक पत्र निघालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वर्षी आपल्या भारतभर अमृत महोत्सव म्हणून साजरा करायचा आहे। तर तुम्हाला या बाबतीत काही अडचण आहे का? काही प्रश्न जर असेल तर ते मला तुम्ही विचारा। हा यस। तर अमृत महोत्सव म्हणजे काय? व्हेरी गुड बेटा, छान प्रश्न विचारला। तर अमृत महोत्सव म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्याला समजलं पाहिजे। शासनाने या वर्षी आपला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 75 वर्षामध्ये हर घर तिरंगा म्हणजे काय करायचंय, प्रत्येक घरावरती आपला राष्ट्रध्वज फडकायचाय, याचसाठी आपला उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमालाच अमृत महोत्सव म्हणून असं म्हटल्या गेलेला आहे, म्हणून तो आपण आता साजरा करायचा आहे। सर, आपण अमृत महोत्सव का साजरा करतोय? गुड बेटा, इने बघा, या मुलीने एक छान प्रश्न विचारलेला आहे की आपण अमृत महोत्सव का साजरा करायचा आहे। विद्यार्थी मित्र, पारतंत्र्यामधून आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलेल्या अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे। हे स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे आणि हे बलिदान देत असताना त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, याचं स्मरण हे प्रत्येक भारतीयांना व्हावं, प्रत्येक देशवासियांना व्हावं, म्हणून आपण या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करतोय। आता आपण काय करतोय, अमृत महोत्सव साजरा करतोय, मग कसा साजरा करायचा, यांनी हा छान प्रश्न विचारलेला आहे। यासाठी काय करावं लागेल बघा, 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत हा आपल्याला उपक्रम साजरा करायचा आहे। आता तो कसा साजरा करायचा आहे की 13 तारखेला आपल्याला आपल्या घरावरती आपला राष्ट्रध्वज फडकवायचा आहे। आपण काय करायचंय की 13 तारखेला सूर्योदयानंतर आपण तो ध्वज फडकवायचा, 13 तारखेला तो रात्री तसाच राहील, 14 तारखेला सुद्धा तो तसाच राहील आणि 15 तारखेला तो सूर्यास्ताच्या वेळेस 6:40 आदराने आपण तो खाली उतरवायचा आहे। आज मग आपल्या दारूची तुम्हाला माझ्याकडे पैसे नाही। अवरो, आणि माझ्याकडे पण पैसे नाहीये। सरांनी तर सांगितलं घरावर तिरंगा लावायला। अवरो, आता काय विचार करताय तुम्ही? आणि माझ्याकडे पैसेच नाहीये। माझ्याकडे आहे ना, काहून काय झालं? ते तिरंगाचा झेंडा घ्यायचा होता। माझ्याकडे जे गल्ला आहे ना, त्याच्यात मी खाऊचे पैसे ठेवलेले आहेत, तर चल ते आपण फोडायला जाऊ। चल चला। काका काका, आम्हाला नाही का झेंडा पाहिजे। कोणता पाहिजे रे? आमचे सर म्हणते का सगळे झेंडे सारखेच असतात। हा आई, हा ग गावातच आलोय। हो हा हा, झेंडा घेऊनच येतोय। हो अरे बाळा, याच्यामध्ये तर 25 रुपये कमी रे। काका, आमचे सर म्हणे देशासाठी सगळ्यांनी झेंडीला, तिची खरेदी पण नाही रे तेवढी आपली। काका द्या ना आमच्याकडे तेवढे पैसे। अरे नाही येत रे बाळांनो। काका वाटलं असतं आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने पैसे आणून देऊ। काका द्या ना काका। नाही येत रे बाळांनो। दादा झेंडा द्या त्यांना। या विद्यार्थ्यांच्या मनात जे देशप्रेम आहे ना, हेच प्रेम आम्हाला युद्ध पातळीवर लढायला ताकद देत। द्या त्यांना झेंडा, त्याचे काय होईल मी देतो तुम्हाला।
बैंड के साथ उच्च आवाज में राष्ट्र गीत रुक कर। विविधतेने नटलेल्या या देशाचा आम्हास सार्थ अभिमान आहे. हर घर तिरंगा मोहिमेमध्ये आम्ही सारे ठाम आहे, म्हणूनच आमच्या तिरंग्याची जगात भारी शान आहे. मेरे प्यारे देशवासियों, आजादी के अमृत महोत्सव के तहत 13 से 15 अगस्त तक एक स्पेशल मूवमेंट हर घर तिरंगा, हर घर तिरंगा का आयोजन किया जा रहा है. इस मूवमेंट का हिस्सा बनकर 13 से 15 अगस्त तक आप अपने घर पर तिरंगा जरूर फहराएं या उसे अपने घर पर लगाएं.